परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकाचं नुकसान पाहणी शिरापूर तालुका मोहोळ इथं मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी केली. यावेळी शहाजी पवार, सतीश काळे, सुशील क्षीरसागर, जीवन बनसोडे, मोहसे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, शेतकरी राजाराम ताकमोगे, हरी शेंडगे उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांचे तात्काळ पंचनामे करा असे आदेश जिल्हाधिकारी तहसीलदार यांना दिले आहेत. सुरुवातीच्या काळात कमी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि आता सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष, कांदा, सोयाबीन, टोमॅटो पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे असं सुभाष देशमुख यावेळी बोलताना म्हणाले. म्हणून प्रत्यक्षात शेतावरती जाऊन पाहावं म्हणून शिरापूरला आलो होतो. या ठिकाणी टोमॅटोचं पीक पाहिलं. टोमॅटोवरती पावसाचा मारा सतत झालेला असल्यामुळं ते सर्व टोमॅटो गळून पडलेले आहेत आणि जवळपास टोमॅटोचं नुकसान पूर्णपणे झालेलं आहे. याचबरोबर मक्याचं पाहिलं, सातत्यानं थोडा पाऊस पडत झाल्यामुळं मक्याची वाढ जी व्हायची ती वाढ झालेली नाही, किंबहुना काळ्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आणि पिवळी पडलेली आहे. कारण सतत पाऊस आहे, त्याला वापसा नाही, ऊन नाही, ह्याच्यामुळं थोडंसं त्याचंही नुकसान झालेलं आहे. द्राक्षाचं पाहिलं, द्राक्षामध्ये जे आता जे पीक तयार होत होतं, जे अंडी तयार होत होती, जे अन्नधान्य तयार होतं, ते सर्व थांबलेलं आहे पावसामुळं.